आज या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणाद्वारे दहाचे बंडल बनवणे आणि दोन अंकी संख्या लिहिणे अजून चांगल्या प्रकारे समजावून घेऊ हॅलो बिली तू तुझा भिंत फाशी बनवलास नाही अजून पूर्णपणे तयार झाला नाही मी विचार करत होते की मी भिंत फाशीमध्ये छोटे छोटे आरसे म्हणजे मिरर लावावेत बिली तू मला ह्यांच्यातील चोवीस आरसे देऊ शकशील ठीक आहे पण पहिले यात किती आरसे आहेत ते सांग मी दहा दहाचे समूह बनवून त्यांची गणना करीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा मध्ये दहा जोडल्यास वीस मिळतात मध्ये वी� अजून दहा जोडल्यास तीस मिळतात आणि तीसमध्ये अजून दहा जोडल्यास चाळीस मिळतात आता मध्ये अजून दहा जोडले तर मिळतात पन्नास आणि उर्वरित दहा पन्नासमध्ये जोडल्यास साठ मिळतात साठ मध्ये अजून चार आरसे जोडल्यास चौसष्ट महत्तात लिली इथे दहाचे एकूण किती समूह आहेत आणि किती आरसे वेगळे आहेत इथे दहाचे सहा समूह आहेत आणि चार आरसे वेगळे आहेत तर एकूण किती आरसे आहेत इथे दहाचे सहा समूह आणि वेगळे चार आरसे म्हणजे चौसष्ट आरसे आहेत वा लिली तू तर हे सगळे आरसे अगदी सोप्या पद्धतीने मोजलेस बघ आता मी तुला या चौसष्ट आरशामधील चोवीस आरसे दिले म्हणजे आता माझ्याकडे चाळीस आरसे उरतील धन्यवाद लिली चला आता आपण बासऱ्या मोजूयात बिली इथे एका बंडल बंडलमध्ये किती बासऱ्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथल्या बंडलमध्ये दहा बासरे आहेत इथे बासऱ्याचे एकूण किती बंडल आहेत एक दोन तीन बासऱ्यांचे एकूण तीन बंडल आहेत बिली आता हे सांग की इथे एकूण किती बासऱ्या आहेत इथे एकूण तीस आणि सहा छत्तीस बासऱ्या आहेत लिली आता तू हे सांग की या सहा बासऱ्यांमध्ये किती बासऱ्या जोडल्याने दहा बासऱ्यांचे एक बंडल होईल सहा बासऱ्यांमध्ये अजून चार बासऱ्या जोडल्यास दहा बासऱ्यांचे एक बंडल होईल इथे दहा बासऱ्यांचे चार बंडल म्हणजे एकूण चाळीस बासऱ्या आहेत शा बास चला आता मी निघते परत भेटू बाय मुलांनो अशी आशा आहे की ह्या मनोरंजक उदाहरणाद्वारे दहाचे बंडल बनवणे आणि बंडलात ठेवलेल्या गोष्टींची संख्या लिहिणे चांगल्या प्रकारे समजले असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण दहाच्या बंडलामध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या संख्या समजावून घेण्यात झालेल्या चुका पाहू